नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणी मध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। सणावाराचे दिवस चालू आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूया राशी मेष पासून। राशीला येणारा सप्ताह टेविल कार्डन सुरुवात आहे, किंग ऑफ पेंटाकल्स आहे, प्लस कर्जाचं कार्ड आहे। म्हणजे कर्ज काढून कुठलेही नवीन काम चालू या आठवड्यात करू नका। फार मोठी कर्जाची सोय आत्ता करू नका की जे फेडताना तुम्हाला त्रास होणार। दुसरी गोष्ट, लग्नाची बोलणी करायसाठी आठवडा चांगला आहे। लग्नाची बोलणी होऊ शकते, मुला मुली एकमेकाला बघायला जाऊ शकतात, कामामध्ये अडथळा आला असेल लग्नाच्या कामामध्ये तर ते दूर होणार आणि तुमच्या विवाहयुक्त मुला मुलीची लग्नाची बोलणी चालू होणार। वाहन सुख या आठवड्यात चांगलं लाभेल। मेष राशीला कर्ज देण्यासाठी कर्ज काढायची वेळ आली असेल तर कुठं ना कुठं ब्रेक लावावं लागेल, कारण ही प्रक्रिया तंतोतंत जर बसली तर कायमस्वरूपी कर्ज काढत राहणार, कुठेतरी माघार घ्या। वृषभ राशी, वृषभ राशीला आपली कोणी फसवणूक करत नाहीये ना ह्याच कार्ड आहे, प्लस चोरीचं कार्ड आहे। कार्डाचं म्हणणं असंच आहे, तुमच्या गुप्त गोष्टी आणि गुप्त सिक्रेट्स, मग बिझनेसच्या असेल, कामाच्या ठिकाणी असेल, वर्क प्लेसच्या असेल, एंगेजमेंट असेल, लव असेल, रिलेशनशिप असेल, जे काय असेल त्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, कुणाला शेअर करायचं नाहीये। या आठवड्यामध्ये शेअर केलं तर नुकसान आहे। एकदम गुपित गोष्ट असेल घरातली तर नोकर चाकरचा समर्पण करू नका, ड्रायव्हरचा समर्पण करू नका। दुसरी गोष्ट, सिक्युरिटी आणि हेल्पिंग हँड कार्ड आहे, हे पण पॉझिटिव्ह कार्ड आहे। एक नेगेटिव्ह आहे, त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह आहे। तर पॉझिटिव्ह कार्डचं म्हणणं असंच आहे की तुम्ही ज्या कामामध्ये श्रेय घेणार आहे, जिथं तुम्हाला परिस्थिती बेताची होती, तिथं पैसे पाहिजे होते, तर ते पैशाची जोडणी मात्र चांगली होणार आहे। एखादी संस्था, मोठी व्यक्ती किंवा एखाद्या सरकारी कामामधून मोठे पैसे मिळण्याची सोय या आठवड्यात वृषभ राशीला झालेली आहे। मिथुन राशी, मिथुन राशीचे आता जजमेंट अचूक बसणार आहे। म्हणजे ज्या कामासाठी आपण जजमेंट घेतलेलं ते काम होता होत नाहीये, किरकोळ कामावरनं कुणाबरोबर वाद होतात, तर ते काम बदली करायची वेळ आलेली आहे। हे वर्क प्लेस वरती असू शकते, हॉटेलमध्ये असू शकते, बँकेमध्ये असू शकते, छोट्या छोट्या गोष्टीवरनं आरोप आहे। जर असा तुमच्याबरोबर मुद्दा होत असेल किंवा तुमच्याकडनं होत असेल तर तुम्हाला ती वेळ बदलायची आहे, जागा बदलायची आहे। दुसरी गोष्ट, वाहन खरेदीचा योग नाही आहे। असं वाटतं की सगळ्यांकडे वाहन आहे, माझ्याकडेच नाही आहे, मी पण घेणार, मी पण कर्ज काढणार लोकांना दाखवण्यासाठी। कुठलाही वाहनाची गरज आता नाही आहे, घेतलं तर सरकारी कामाचा दंड किंवा मानसिक त्रास खूप होणार, मेंटेनन्स भरपूर नाही आहे आणि ते सेकंड हँड कारमध्ये किंवा टू व्हीलरमध्ये असू शकतं। मिथुन राशीच्या लोकांनी संयमी राहायचं आहे। या आठवड्यामध्ये संतुलित मानस ठेवून जर काम केलं तर कुठेही नुकसान होणार नाही। कर्क राशी, कर्क राशीला न्यू ऑफर, न्यू बिगिनिंग आणि शनीची प्रभाव वाढलेली रास दिसते, कारण जल तत्वावर कर्क राशीवरती शनीचा प्रभाव इथे जास्त आलेला आहे। असं दाखवते की तुम्हाला गुरु बल प्राप्त करण्यासाठी, कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्या योग्य मार्गदर्शक निवडायची वेळ आली आहे। कुणाला गुरु पाहिजे, कुणाला सल्लागार पाहिजे, राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश पाहिजे, तर कुठला पक्ष कधी कुणाकडे कशी मागणी करायची हे तज्ज्ञ लोकांकडनं जाणून घ्या। दुसरी गोष्ट,
मनी इन्व्हेस्टमेंट होताना दिसत आहे. योग्य ठिकाणी करा इथं असं दाखवतंय की चुकीच्या ठिकाणी झाली तर निघायला 5 वर्ष लागतील. मये शेअर मार्केट आहे. जरासा ठिकाणी मोठी रक्कम गुंतवली 5 वर्षासाठी वेटिंग पिरियड लागेल. पैसे पडून असेल तर लावा नाही तर जाऊ नका. सिंह राशी. राशीला आपला प्रभाव वाढवायचा आहे. 4 चौघांमध्ये आपली नामना पाहिजे आहे. आणि असं म्हणते की फुल कार्ड म्हणजे मी स्वतः शाणा आणि बाकी सगळे मूर्ख हे जर मनामध्ये तुम्ही समजत असाल तर बंद करा. कारण कार्ड असे म्हणतात की तुमची बायको तुमची फॅमिली तुम्हाला बरोबर ओळखते की तुम्ही कोण आणि कसे आहे. बाहेर जास्त सिफारिश करून किंवा टंफास मारून किंवा आपण खूप चांगलं आहे असं दाखवू नका. कारण तुमच्यावरती आत्ता कुणाचा विश्वास या आठवड्यात बसणार नाही. सिंह राशीच्या लोकांनी मॅजिशियन कार्ड आहे. देव उपासना धर्म उपासना सात्विकपणानं वागणं बोलणं चाळी चुगली न करणं या आठवड्यामध्ये हितकर राहील. थोडंसं पण मिसमॅच कुठं झालं तर आरोग्यावरती आणि तुमच्या इज्जतीवरती थप्पा लागेल. कन्या राशी. कन्या राशीला जॉइनिंग टू पीपल्स आहे. काही ना काही लोकांकडे कल आहे आणि असं दाखवते की कुणाच्या संपर्कात गुप्तपणे जर तुम्ही आला असेल आणि असं वाटत असेल की हे कुणाला कळणार नाही तर लई लवकरच लोकांना कळेल. मग हे काय आहे एक्स्ट्रा मॅरेजल अफेअर रिलेशनशिप. जर कुणाचं चालू असेल किंवा एखादी गर्लफ्रेंड आहे लव्ह रिलेशन चालू आहे साखरपुडा चाललेला आहे तरी पण दुसऱ्याकडे होत आहे. फसवणूक तुम्ही केली तर तुमची पण होणार. या आठवड्यापासून तसा काय स्वभाव असेल तर बदला. आणि हॅवी लोड काम करायची वेळ आली आहे. जे काय तुमच्यामध्ये कला आहे कौशल आहे सिंगिंग आहे आर्ट आहे जे काय तुमच्याकडे देवाने गिफ्ट दिलेली आहे त्याच्यावरती भर द्या. आणि त्याच्यानंतर तुमचं काम खूप चांगलं होणार आहे. मांगलिक कार्य घरामध्ये होताना दिसत आहे. मग भावाचा मुलगा भावाची मुलगी किंवा नातेवाईकामध्ये तुम्हाला बोलवणं येईल. कामाची यादी करायला जावं लागेल. तुला राशी. तुला राशीला मॅरेज कार्ड प्लस डिवोर्स कार्ड आहे. ज्या लोकांचे मॅरेज नुकतेच झालेले आहे आणि आता असं वाटत आहे की आम्हाला इथं पटत नाही आहे आमची स्थिरता राहत नाही आहे आम्हाला कामामध्ये मन लागत नाही आहे मम्मीची लई आठवण येते तर इथं रेस्ट अँड रिलॅक्सेशनची वेळ आहे. काही जोडप्यांना त्रास अनावर होईल आणि विच्छेदनचं ग्रहण ॲक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे सेपरेशन येणे थोडं विभक्त राहणे किंवा डायरेक्ट डिवोर्सची मागणी करणे. तुला राशीच्या मुलांना मुलींना आणि वयस्कर लोकांना सगळ्यांना थोडासा वादाचा प्रॉब्लेम होणार आहे. आपली चूक पहिला कबूल करा. दुसरी गोष्ट लक्ष्मीच्या बाबतीत आठवडा चांगला आहे. भरपूर ऑर्डर येणे ॲडव्हान्समध्ये पेमेंट येणे कामाची गती वाढणे हे सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ लावा. बायको किंवा नवऱ्याची हेल्प घ्या. कुठेही वाद होणार नाही पण जे हेल्प करते त्याला थोडे पैसे द्या. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला पण असं आहे की आपलं काम आता वाढवायचं आहे. 4 चौघांमध्ये पोचवायचं आहे. जे लोक आपल्याला मानत नाही आहे त्यांना मानत करायचं आहे. कामामध्ये असू दे तुमच्या वैयक्तिक विचारामध्ये असू दे फॅमिलीमध्ये असू दे वर्चस्व वाढण्याची वेळ आली आहे. आणि वर्चस्व वाढेल
मनी रिस्ट्रिक्शन तुटेल. या आठवड्यामध्ये रायझिंग मनी सॅलरी आहे. काही लोकांना कर्ज घेतलं असेल तर ते फेडायची सोय होऊन जाईल. आरोग्याचा धोका थोडा जाणवतो. लांबचे प्रवास टाळा. लांबच्या प्रवासामध्ये चोरीची अपेक्षा आहे किंवा अशा लोकांबरोबर जिथं तुम्ही जाता ते लोक खूप अमीर आहे, श्रीमंत आहे आणि तुम्ही बॅलेन्स आहे, म्हणजे तुम्हाला जसं तसं त्या प्रवासाला जाऊ शकता, खर्च करू शकत नाही. तिथं गेल्यानंतर तर त्यांचंच तुम्ही खाणार असाल तर जाऊ नका, कारण तुमचं इथं नाव पण रस्त्याने लक्षात बदनामी नाही येणार की ऐपत नाही तर काय येतात. बोलवणारे बोलवतात पण आपली ऐपत नसेल तर जाऊ नये. धनुराशी. धनुराशी ना वाहनच काढ आहे. बघूया वाहनच काढ पुढे काय म्हणते. बघा, एकतर वाहन मध्ये दुरुस्ती निघणार आहे. दुसरी गोष्ट, वाहन डॅमेज झालं असेल तर तुम्हाला बदलायची आहे, चक्क बदलायची आहे, नो रिपेअरिंग. आणि असं दाखवते न्यू बिगिनिंग आहे. हप्त्यावरती चांगलं न्यू मॉडेल तुमच्या घरात येणार, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर, तर त्याची तरतूद होणार आहे. दिवाळी किंवा असा चांगल्या दिवशी तुमच्या घरामध्ये वाहनचे आगमन होईल. काही लोकांच्या घरामध्ये आजार पण डिटेक्ट होणार आहे जे घातक आहे, जसं काय कॅन्सर, ट्युमर, कॅलेस्ट्रॉल हाई, डायलिसिसवरती जे असेल त्यांना रिस्क, असा थोडासा या आठवड्यामध्ये धनुराशीच्या लोकांना आहे. देव करे कळ ठेवा. देव धर्म महामृत्युंजय मंत्राचा जप चालू करा. जर अशी परिस्थिती असेल तर थोडंसं धोका पण होईल, जीवाला होईल किंवा आरोग्याला तर होणारच आहे. त्यामुळे आरोग्याची सफाळ या आठवड्यामध्ये चांगली घ्या. मकर राशी. मकर राशीला प्रवास आहे आणि प्रवासामधलं मोठे काम होणार विथ मनी. हे चांगली गोष्ट आहे, म्हणजे शनीची आता जे चाल बदललेली आहे ती तुमच्या मेहरबानीची चाल आहे. म्हणजे तुमच्यावरती फोकस करून तुमच्या राशीला शनीची कृपा होणार आहे. आणि कार्ड्स पण असे म्हणतात की न्यू बिगिनिंग आहे. देवाकडची काही इच्छा आहे, काही पूर्वजांची इच्छा आहे की तुम्हाला एक चांगल्या परिस्थिती ते शिफ्ट करणार आहे. मग आपण 15 दिवस काही पितृधर्म केला असेल, गरीबांना भोजन दिलं असेल, काही ना काही चांगले कर्म केले असेल, तर हे फलश्रुती तुम्हाला लगेच सांगते. आणि हे होतं हे खरं आहे, याच्यावर ट्रस्ट करा नाही तर नाही करा, पण इट्स ट्रू. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये वाहन नवीन येताना दिसत आहे. असेल तर ते एक जुनं जाईल, नवीन येणार, पण वाहन सुख या आठवड्यापासून चाहूल लागेल. कधी घेताय ते मनीवरती गॅरंटी आहे की तुम्हाला त्याची सोय होणार. कुंभ राशी. कुंभ राशीला बल्ले बल्ले कार्ड आहे. असं दाखवते की आपल्याला मोठ्या ऑर्डरची सुरुवात, मोठ्या कामाची सुरुवात, मोठ्या गाठी पेटी चालू झालेली आहे. आपल्याकडे असे काही पाहुणे येणार की ज्याच्या स्वागत समारंभामध्ये पूर्ण तुमचं नियोजन चांगलं असणार, ते लोक कौतुक करेल. मग मांगलिक कार्य असेल, बारसं असेल, मुंज असेल, एखाद्याचं आगमन असेल, तर त्याच्यासाठी तुमची तयारी ओके. दुसरी गोष्ट, ग्रहण लागलेलं कारण आहे. ग्रहण आत्ता संपलेलं आहे परंतु त्याची असर आहे. आणि असं दाखवते की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जर काही जीभ घसरली, काही चुकीचं बोलणं झालं, कुणाबरोबर वादविवाद केले, खोटे सही सिक्के केले तर आकडे या आठवड्यामध्ये सही करताना खूप विचारपूर्वक करा. आणि धन या आठवड्यामध्ये खर्च करताना पण खूप विचार करा. लॉस आहे. मीन राशी. राशीला गुरु बल प्राप्त झालेलं कार्ड आहे. आणि असं दाखवते की क्वीन ऑफ वंड्स हे दोन्ही कार्ड पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे? कार्ड ऊर्जावान कार्ड आहे.
ऊर्जा सन सारखी कोणाचीच नसते आणि क्वीन ऑफ पेंट्स मध्ये स्त्रीच्या ऊर्जेसारखी पण कोणाची नसते. तशी स्त्री असेल पर ऊर्जावान तर असेल. परत आता सण चालू आहे, तुम्ही शक्ती उपासना करत आहे, जप तप मंत्र आराधना करत आहे, घरामध्ये सात्विक राहत आहे, तर हे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होणारी चिन्ह आहे. कामामध्ये नवीन सुरुवात, वैयक्तिक एखादा छोटा गृह उद्योग चालू होईल आणि काही लोकांना गव्हर्नमेंट करणं मोठी ऑर्डर विथ मनी येणार आहे. राजकारणाची हलचल मात्र मोठी होणार आहे जर तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय असाल. अचानकच पक्ष प्रवेश, अचानक मोठी पदवी, अचानक तिकीट मिळणे, ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग असेल, तुमचं नाव लौकिक होणार आहे. मग त्याच्यासाठी काही उपाय असतात. जर असं काही झालं तर ते तुम्ही केल्यानंच यश मिळते, अन्यथा यश मिळत नाही. हे होतं बारा राशीचं भविष्य या आठवड्याचं. तंतोतंत कुणाला लागू पडेल, कुणाला नाही पडेल, पण नेमकं सगळ्यांना लागू पडतंय असे माझ्याकडे अनुभव आहे. वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना शुभेच्छा. नवीन सुरुवात होण्याचे कार्ड आहे, परंतु कार्ड मध्ये एक रिव्हर्स कार्ड आलेला आहे, हे नाईट ऑफ कप्स. असं म्हणते की तुम्ही इमोशनल खूप कंट्रोल करावं लागणार आहे, इमोशनवर जास्त वेळ देऊ नका. हिनी हेच केलं, त्यांनी तेच केलं, हिनं मला दुखवलं, ह्यानं मला दुखवलं, ह्याच्यामध्ये वर्ष काढायचं नाही. आणि हे यंग कपल 25 ते 30 वर्षाचा आतमध्ये आहे, मुलं मुली यंग कपल ज्यांनी नुकतं मॅरेज केलं किंवा ठरवायचं चालू आहे. दुसरं, समाधान वृत्ती या वर्षभरामध्ये ठेवायची आहे. टप्प्या टप्प्यानं वेळ पुढं निघेल, तसं काम सरकेल आणि तुमच्या कामामध्ये गती येणार. आरोग्य चांगले राहील, आरोग्यामध्ये बिघाड वायुतंत्रामुळे होणार आहे. स्वॉर्ड्स कार्ड आहे, असं म्हणतात वायुतत्व वाढेल, म्हणजे जे काय बाधित पदार्थ आहे, शिळे पदार्थ आहे, बटाटा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कडधान्य आहे, खूप गॅसिस होतात, वर्षभरामध्ये कमी खावा. हेल्दी फूड, व्यायाम, जिम आणि मेडिटेशन हे कंपल्सरी आहे, कारण मानसिक आरोग्य किंगचं आहे, विचार किंगचे आहे, कृती नाही आहे. राजाची कृती काय असते ते तुम्ही अवलोकन करा आणि त्याप्रमाणे वागा. मनी लक चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट मोठी होणार, देवदर्शनाची वेळ मिळेल. देवदर्शनाला जाताना तुम्ही तुमच्या घरातूनच प्रसाद घेऊन जायचं आहे, डायरेक्ट बाहेरचा प्रसाद घेऊन चढवायचा नाही. शिरा असेल, काही पापडी असेल किंवा शिरा असेल, उपीट असेल, काय ते तुमच्या स्वीटमध्ये जे खोबऱ्याच्या वडी असेल ते सगळं तुम्ही घरातून घेऊन जावं. आणि प्रत्येकाच्या नावानं एक 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 बॉक्स किंवा एक 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 फळ तुम्ही तिथं दान करा. बाकी आरोग्य चांगलं आहे. आता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. आता सगळ्यांना सण चालूच आहे, त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पण आता लवकरच शुभेच्छा देण्यात येणार आहे आणि त्याचं प्रेडिक्शन पण लवकर येणार आहे. परंतु पॉझिटिव्ह टिप्समध्ये जे काय आता आपण वावरतो, आता जे काय आपलं वातावरण चालू आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या आयुष्यात आता जाणवायला लागलेली आहे. हे वैयक्तिक मत आहे की आता राहूचा प्रभाव घराघरावरती, लोकांवरती खूप वाढलाय. आणि ते कसं, प्रत्येक जणाचा हातात आता मोबाईल 24 तास आहे. असं बेड आहे इथं मोबाईल आहे, असं बेड आहे इथं मोबाईल आहे, थोडं पण आपण लांब ठेवू शकत नाही. अर्ध्या रात्री पण 3 वाजता 4 वाजता जर जाग आली तर पहिला मोबाईल बघतो की PM मेसेज तर नाही आला ना, एवढी सवय लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, हे राहूचा प्रभाव आहे आणि वर्ष पण तसंच आहे, त्यामुळे एक निगेटिव्हिटी वाढलेली आहे, ईर्ष्या. ह्याचं कमेंट्स किती जास्त आहे, ह्याला लाईक्स किती जास्त आहे, ह्याला रील्सला किती व्ह्यूज आहे, ह्याला मी फॉलो केलं तर त्यांना म्हणा री फॉलो नाही केलं. मग असे जे काय जेलसीचे प्रकार निर्माण झालेले आहे ते तुमच्या माइंडमध्ये ॲक्टिवनेसला डिॲक्टिव्ह करत आहे. हल्लीच मी ऐकलं की एखाद्या आपला हिरो आहे, त्यांनी मोबाईल सकट आपलं काम सगळं बंद केलं आहे, मोबाईल आता तो घेत पण नाही आहे, आणि जेव्हापासून त्यांना मोबाईल सोडलेला आहे त्याची कामं खूप वेगानं चालू आहे. कारण त्याला मोबाईलचं एवढं ॲडिक्शन झालेलं की त्याला घरामध्ये कोण काय करते हे पण माहीत नव्हतं, नुसतं स्क्रॉल 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 करून त्याचं जीवनच स्क्रॉल झालेलं. वेळेवरती जाग आली, निर्णय घेतला, आता खुश आहे. थोड्या दिवसात तुम्हाला नाव पण कळेल.
हे मुलांसाठी धोक्याचं आहे. कामापुरतं ठीक आहे, तुमचं त्याच्यावर ऑनलाईन ऑफलाईन काय काम असेल तर तुम्हाला बोलणं करणं गरजेचं आहे. राजकीय लोकांना तर एका मिनिटाचा वेळ नाही आहे, त्या लोकांना तर मोबाईलमध्येच घुसलेले आहे. सगळं काम आता मोबाईलवरती चालू आहे. अतिरेक झालेला आहे, ह्याला वाचवायसाठी करायचं काय? आता हे पर्याय पण नाही आहे, त्यामुळे तुम्हाला वाचवायसाठी उपाय करणं गरजेचं आहे. तर ॲटलीस्ट मोबाईल रात्री एक तास अगोदर बंद करा. जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे 11 वाजता, 11:30 वाजता, 10:30 वाजता, तर एक अर्धा तास तर किंवा तास मोबाईल बंद करून ठेवा. ओमचं व्हायब्रेशन चॅन्ट करायला चालू करा. ते पण मोबाईलमध्ये नको, नाहीतर म्हणणार ते मोबाईलला आपण लावून नको सांगूया. स्वतःच्या स्वतः मनामध्ये ओमचं चॅन्टिंग चालू करा. दुसरी गोष्ट, जे तुमचे कुलदैवत आहे, पितृ आहे, ज्यांना तुमच्याकडे काही पाहिजे आहे, तुम्ही कुणाला काही देणं लागतं, विजुअलाइज करा की मला या महिन्यामध्ये गाडी घ्यायची आहे, मला या महिन्यामध्ये बँक बॅलन्स वाढवायचा आहे, मला या महिन्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं आहे. एका महिन्यात कोणी होणार नाही आहे, परंतु अफर्मेशन करायची वेळ आहे. जर अफर्मेशन तुम्ही चालू केले तर वेळ नक्कीच आपली येते. दुसरी गोष्ट, आपल्या अवतीभोवती जर निगेटिव्ह ब्रिज खूप येत असेल, त्याच्यामध्ये शिव्या बोलल्या जात असेल, शिव्या आपण ऐकून एन्जॉयमेंट जर करत असेल, तर तुम्ही ते बघू नका. कारण वेव्ज आहे ते नेगेटिव्ह आहे, आणि ते वेव्ज आपल्या मेंदूमध्ये संचित होतात, आणि कॉन्स्टंट आपण त्या नेगेटिव्ह वेव्समध्ये ओढलं जातो, आणि आपल्याला ते बघणं अति जरुरी वाटतं की आज काय आलंय, आज काय आलंय, आज काय आलंय. मग हे पण एक धोक्याचं आहे. आणि कळत न कळत ते जे वेव्ज आहे तुमच्या तोंडात निघतात, म्हणजे शिव्या असेल, दुसरं काय इरिटेटिंग असेल का, राग असेल, किंवा एक नवरा बायकोला कसा रागवतो ते रील बघितल्यानंतर तुम्ही पण ते ऍक्टिंगमध्ये येता. मग बायको काय करते ते माहित नाही आहे, पण येत आहे तरी मात्र. मग थोडस राहूचा प्रभाव कमी करा, सरस्वती त्याला कंट्रोल करते. हा, मग उपाय सांगायला पाहिजे ना करायचं कसं, नाही तर सगळं बंद करायचं झालं. मग उपाय काय आहे? उपाय असा आहे की सरस्वती देवीला राहू शापतो, त्याचा जप करा, एम नमचा जप करा, सरस्वती गायत्री म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, हे थोडस घरामध्ये वाचवा. कोणी चॅन्ट केलं तर ठीक आहे, नाही तर सकाळी तुम्ही मोबाईलमध्ये वाजवू शकता ते तेवढ्या पुरतं, कारण त्या आपल्याला शक्य नाही आहे, फिरता फिरता तुम्ही ऐकू शकता. आणि दुसरी गोष्ट, जितकं शक्य असेल इतकं मंदिरामध्ये व्हिजिट करा. आत्ता धावपळीनं आपण जातो, दर्शन घेतो, लाईनीमध्ये धक्के खातो, आपल्याला योग्य दर्शन होत नाही, तरी पण आपण लाईनीत धक्के खायला जातो. एक ऊर्जा असते, ती ऊर्जा घ्यायला जातो, आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जा असते, म्हणून एवढी गर्दी असते. पण जेव्हा एरवी काही सणवार नसेल त्यावेळी पण तीच ऊर्जा असते. जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा त्यावेळी तुम्हाला एकट्याला मिळते. आता ऊर्जा ती डिवाइड होते, त्यावेळी तुम्ही देवदर्शनाकडे जावा, देवाकडे जावा, मंदिरामध्ये बसा, आणि दर्शन करताना डोळे बंद करून दर्शन मात्र करू नका. किती लोक आहे जेव्हा मूर्ती समोर येते तेव्हा असे बंद करून दर्शन करतात, काय अर्थ आहे? तुम्ही इतकी वेळ थांबला कशाला होता? त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एक विश्वासपूर्वक एक आवेदन तुमचं मनामधलं त्यांच्याकडे पोहोचायला पाहिजे. त्याच्यासाठी डोळ्यातून डोळ्यांमध्ये बघा. बंद करून दर्शन होत नाही, त्याच्यापेक्षा घरी मोबाईलवरती तुम्हाला चांगले दर्शन होणार, लाईव्ह होणार, काकड आरती होणार, सगळं दिसेल. मग एवढी रांग लावून थांबला कसा नव्हता? ते जे त्यांचं सुशोभन केलेलं आकृती आहे, स्वरूप आहे, त्याला जर तुम्ही दर्शन करून मनामध्ये ते साठवलं आणि बाहेर निघाल्यानंतर, ते गाभाऱ्याचं बाहेर निघाल्यानंतर बसला आणि तिथं ते विग्रह तुम्ही परत आठवलं की मी आता काय आतमध्ये दर्शन केलं, ते जर तुम्हाला आठवलं आणि मेमरीमध्ये स्टोअर झालं, तर ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स. डोळे बंद करून दर्शनाचा उपयोग नाही, मला लाडू दे, पेणे दे, गाडी दे, बंगला दे, हे सगळेच घरातनं पण करू शकता. त्यामुळे राहूला ऍक्टिव्ह करू नका, राहूला थोडंसं डीऍक्टिव्ह करा. वाद विवाद विचारधारा खूप निगेटिव्ह झालेली आहे, आणि भोजन तामसिक आहे,
स्पाइसी फूड जास्त खाल्ले जात आहे, चटपटे फूड जास्त खाल्ले जात आहे. आता तुम्ही बघितलं की फूड मध्ये किती मिक्सिंग या लागलेलं आहे, मग हे पण राहू दोष आहे. पैसे मिळवण्यासाठी असं काहीतरी विष घालायचं आणि पब्लिकला द्यायचं हे पण राहूचाच प्रभाव आहे. तर आपण आपल्या मुलाला, फॅमिलीला आणि परिवाराला अवतीभोवती सोसायटीमध्ये असे कार्यक्रम करा की ज्याच्यामुळे लोक एकत्र होतील आणि मोबाईलला बाजू ठेवतील. थोडे विचार होते, मला पर्सनली वाटले की तुमच्यासाठी शेअर करूया म्हणून केले. अजून पण आपण याच्यावरती चर्चा करू शकतो, पण वेळेचा अभावी आपण बोलू शकत नाही. तर कार्यक्रम कसा वाटतो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण हा कार्यक्रम असतो, डायरेक्ट तुम्ही तिथं पण बघू शकता जर तुम्ही कधी राहिला तर. आणि त्याच्यानंतर लाईक किंवा कमेंट तुम्ही पाठवा. जसं मला लोक पाठवतात की या टॉपिकवर चर्चा घ्या, अजून पण पाठवू शकता आणि रोज येत पण आहे, त्याच्यावर मी प्रकाश पाडेन. तर प्रतीक्षा करा की कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. धन्यवाद.